नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी अंजली पवार. MA द्वितीय वर्ष मराठी वाङ्मय तृतीय सत्र पेपर तिसरा विशेष ग्रंथकार संत तुकाराम यांच्याबद्दलची माहिती आपण बघत होतो. तर संत तुकारामांची गाथा यामधील त्यांच्या जन्माविषयीची माहिती आपण बघितलेली होती आणि त्यासमोरची माहिती आपण या भागात बघूयात. पूर्वीच्या भागामध्ये आपण त्यांच्या शिक्षण आणि खेळाबद्दलची माहिती बघितलेली होती आणि या भागामध्ये आपण त्यांच्या व्यवसायातील माहिती बघूया, विठ्ठल भक्तीची परंपरा बघूया आणि विवाहाबद्दलची सुद्धा माहिती जाणून घेऊयात. तर व्यवसायाबद्दलची जर माहिती बघितली तर संत तुकारामांचा वंशपरंपरागत व्यवसाय हा वैश्य असल्यामुळे वाण्याचा होता आणि दुसरं म्हणजे त्यांच्या घराण्यामध्ये महाजनकी ही पूर्वापार चालत आलेली होती. महाजनकीची वृत्तीच त्यांच्या घराण्यामध्ये होती. महाजन म्हणजे बाजारपेठेच्या व्यापार व्यवहारातील वजन मापे आणि मालाची देवघेव करणे इत्यादीवर देखरेख ठेवणे आणि व्यापारी कर वसूल करणारा एक अधिकारी असतो. तिसरं म्हणजे त्यांच्या मालकीची आणि इनामाची काही शेती होती, तसेच सावकारीसुद्धा होती आणि सुखवस्तू आणि प्रतिष्ठित अशा प्रकारचे हे घराणे होते. आणि विठ्ठल भक्तीची परंपरा कशी आली ह्या प्रश्नाचं जर उत्तर घ्यायचं झालं तर वाडवडिलांपासूनच त्यांच्यामध्ये त्यांच्या घराण्यामध्ये विठ्ठल भक्तीची एक मिरास होती, परंपरा होती. पूर्वीपासून त्यांचे पूर्वज विठ्ठल भक्तीची परंपरा जोपासत आलेले होते, त्यामुळे ही परंपरा समोरसुद्धा चालू होती. एकादशीच्या दिवशी उपास करणे, उपवास आणि पंढरीची आषाढी एकादशीची कार्तिकीची वारी करणे हे त्यांचं ध्येय होतं. आणि तुकाराम महाराजांच्या पूर्वीच्या 8 पिढ्या यातून त्यांची काही माहिती मिळते की त्यांच्या पूर्वीच्या 8व्या पिढीचा जो प्रमुख होता विश्वंभर म्हणून, तर यांना एका शेतामध्ये विठ्ठल रखमाईची मूर्ती सापडली आणि मग त्यांनी नदीकाठच्या एका घरामध्ये त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि ह्या घरास सामोर मग देऊळवाडा असे म्हटले जात. आणि त्यांच्याबद्दलची एक माहिती अशी आहे की त्यांच्या मनाचा मोठेपणा या परंपरेमुळे हळूहळू ते देवभक्तीमध्ये अशा प्रकारे तल्लीन होऊन गेले की त्यांच्यामध्ये एक दयाळू प्रवृत्ती निर्माण झाली आणि महाजनकी असल्यामुळे त्यांच्या व्यवसायामध्ये कर वसूल करणे हा सगळा जो प्रकार होता त्याच्यामधला जो परिवर्तन तो त्यांच्या या भागामध्ये दिसतो तो म्हणजे हा की कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा पहिलाच संत होता. तर ह्याबद्दल अगोदरसुद्धा कुठल्याही संतामध्ये किंवा कुठल्याही अशा व्यक्तीमध्ये कर्ज माफ करणे ही जी पद्धत आहे ही कुठेही आढळून आलेली नाही. आणि आता आपण त्यांच्या विवाहाबद्दलची माहिती बघूयात. विवाहाबद्दलची माहिती जर बघितली तर अगोदरचा तो काळ होता आणि लहानपणीच लग्न लावणे हे अगोदरच्या काळामध्ये काही नवीन नव्हतं आणि त्यामुळे त्यांचं विवाह लहानपणीच झालेलं होतं. त्यांची पहिली 13 वर्षे अत्यंत आनंदामध्ये गेली. प्रेमळ माता पिता यांच्या सहवासामध्ये ते सुखाचे क्षण कसे बरोबर निघून गेले हे त्यांना कळलेच नाही. आणि 1621 त्यांचे लग्न झाले. तुकारामांच्या पहिल्या पत्नीचे नाव रखुमाबाई होते. तिने संताजी नावाच्या मुलाला जन्म दिला. संताजी नावाच्या मुलाला
जन्म दिल्यानंतर काही वर्षांनी तिची तब्येत खालावत गेली. तिला दमा असल्याकारणाने ती अधिकच खालावत गेलेली होती आणि त्यांचं हे दुःख त्यांच्या वडिलांना बघवलं नाही. त्यामुळे त्यांनी पुणे जिल्ह्यातील खेड येथे राहणाऱ्या अप्पाजी गुडवे यांच्या जिजाई म्हणजेच अवलाई नावाच्या मुलीशी पुन्हा त्यांचं लग्न लावून दिलं आणि अशा प्रकारे त्यांचा संसार सुरू होता. अवघ्या 13व्या वर्षी वडिलांच्या वृद्धापकाळामुळे संपूर्ण संसाराची धुरा त्यांनी सांभाळली आणि चांगल्या प्रकारे नेकीने संसार केला आणि व्यवसायसुद्धा केला आणि आपल्या घराण्याची इब्रतसुद्धा वाढवली, वंशपरंपरा वाढवली. आणि चांगलं चालू असताना आतापर्यंत सुखाने चाललेल्या संसाराला एकाएकी काळाची दृष्ट लागली की काय, तर दैवाचे पारडे फिरले आणि त्यानंतर हळूहळू त्यांच्या जीवनामध्ये एक एक दुःख कशाप्रकारे आले आणि कशाप्रकारे त्यांच्या जीवनामध्ये आपत्तीचे डोंगर कोसळले ते आपण बघूयात. तर काही साधू संतांनी तुकारामांना काही प्रश्न विचारला, तो असा की तुमच्या जीवनामध्ये वैराग्य प्राप्ती कशी झाली. यावर संत तुकाराम महाराज असे म्हणतात की वैराग्य प्राप्त झाली नाही, वैराग्य प्राप्ती ही विठुरायानेच घडवून आणली. याचा अर्थ असा की जे माझे होते ते मी गमावले आणि ज्यामुळे मला वैराग्य प्राप्त होईल त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. की दुष्काळामध्ये असं झालं की माझी पत्नी जी रखुमाई नावाची होती ती अन्न करून मरण पावली आणि जे होते नव्हते ते म्हणजे जे द्रव्य होते ते गेले. मग माझ्याकडे ना माझी पत्नी होती ना द्रव्य होते, जगण्यासाठी काहीच उरले नव्हते आणि माझ्याकडे देवभक्तीशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नव्हता. आणि ज्या देवाची मी पूजा अर्चा करीत होतो त्या देवाला नैवेद्य दाखवायलासुद्धा माझ्याजवळ काहीही नव्हते. म्हणून वाटली की आता फक्त आपल्याकडे देवभक्ती उरलेली आहे तर देवभक्तीच करावी. आणि मग मी आरंभी एकादशीला कीर्तन करीत होतो पण अभ्यासात काही चित्त लागत नव्हते कारण मी त्यावेळेस संसारसुद्धा करत होतो, संसारधीन झालो होतो. त्यावेळेस मी फक्त संतांची पदे पाठ करत होतो आणि कीर्तन करत होतो आणि असं झालं की सद्गुरूंची माझ्यावर कृपा झाली आणि त्यांच्या आशीर्वादाने वचनाने मला वैराग्य प्राप्त झाले. अशा प्रकारचं महाराज आपल्या अभंगामध्ये ग्वाही देतात आणि ते देताना ते असे म्हणतात की दुष्काळी आटले द्रव्य नीला मान, स्त्री एकी अन्न करता मेली, देवाचे देऊळ होते ते जे भंगले, चित्तासी आले ते करावेसे. यानंतर महाराज असे म्हणतात की आरंभी कीर्तन करी एकादशी, नव्हते अभ्यासी चित्त आधी. आणि यानंतर महाराज असे म्हणतात की काही पाठ केली संतांचे उत्तरे, विश्वास आदर करून या, मानी येला स्वप्नी गुरुचा आदेश, धरिला विश्वास दृढ मनी. ह्या सुंदर अशा अभंगातून त्यांनी आपल्या स्वतःवर आलेल्या आत्मिकतेचं आणि परमार्थाचं आणि आपत्तीचं जे डोंगर कोसळलेलं होतं त्या संपूर्ण गोष्टीची माहिती सांगितलेली आहे.
आणि तुकाराम महाराजांवर सद्गुरूंची कृपा कशी झाली हे सुद्धा त्यांनी खूप सुंदर अशा शब्दात सांगितलेलं आहे. म्हणजे तुकाराम महाराज यांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांनी त्यांना बीज मंत्र दिला आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने महाराजांना ज्ञान प्राप्त झाले ते आपल्याला पुढच्या ओळीमधून स्पष्ट होते. माझी मणीचा जाणो नियत भात तो करी उपाव गुरु राव आवडी या मंत्र सांगिला झोपा जेने नोहे गुंफा कोठे काय. यावरून त्यांची सद्गुरु कृपा स्पष्ट होत असते आणि सद्गुरु भक्तीही स्पष्ट होते. तर पुढच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनो आपण या अभंगाचा सामोरचा भाग बघूयात.